सोलापूरमध्ये 20 तारखेला लागू करण्यात आलेली संचारबंदी प्रशासनानं 27 एप्रिलपर्यंत वाढवली. ही संचारबंदी आज संपणार होती, मात्र संचारबंदी वाढवल्यानं आज प्रशासनानं नागरिकांकरता दुपारी 2 वाजेपर्यंत बाजार खुला केला. त्यानंतर पुन्हा 27 तारखेपर्यंत मार्केट बंद राहणार असल्यानं नागरिकांनी भाजी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरता मोठी गर्दी केली. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरामधल्या भाजी मंडईत अवघ्या 15 मिनिटात तुडुंब गर्दी जमा झाली. कस्तुरबा मार्केट, मार्केट यार्ड, कुंभारवेस, शासकीय मैदान या ठिकाणी नागरिकांची तुफान गर्दी दिसली. सोशल डिस्टन्सिंग ठेवून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले होते, मात्र ते कुणीच पाळलेले नाहीत असं स्पष्ट दिसतंय.